मी 2014 ला मला बघितलं नाही लोकांनी, मी गावात गेलो नाही, तरी मोदी साहेब आणि ह्या परिसरामध्ये शिवसेना भाजपच्या युतीने या ठिकाणी युतीच्या ह्यानी पण मला अनेक काँग्रेसवाल्यांनी इतरांनी पण मतं दिलेली आहेत. त्यामुळे मी 2,00,000 परत लोक बोलतील खोटे बोलतात खासदार साहेब, 1,99,978 मतांनी आलो, मला 2,00,000 22,000 मतं कमी पडली. त्यामुळे 2014 ला मतं दिले, आता 2019 ला देखील 1,35,000 मी निवडून आलो. आता पुढची निवडणूक आहे ही पक्षाचे नेते ते ठरवतील, जनता ठरवणार आहे, मी काय ठरवणार आहे. खासदार म्हणून मला माझ्या भागामध्ये काय, मी बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो घटना दिली लिहिलेली आहे त्या घटनेमुळे मी 2014 ला खासदार झालो, 2019 ला झालो, आता पुढे कधी होईल ते माहीत नाही. ईडीची जागा जी आहे ती आत्ता सध्या सेनेच्या ताब्यात आहे, म्हणजे शिंदे गटाच्या ताब्यात आहे. आता तर तिघं एकत्र आल्यामुळं जागेचा पेज निर्माण होईल असं वाटतं. आता पक्षनेता ठरवेल ते आम्हाला काय, पण तरी तुम्ही काय मागणी करणार? नाही, आम्ही पक्षाबरोबर आहे आणि पक्षनेते ठरवेल ते आमची काय.